वेलकम टू खान्स क्रॉप एकेडमी। गुड मॉर्निंग स्टूडेंट। हाय, वी आर गोइंग टू लर्न एग्रीकल्चर साइंस एंड टेक्नोलॉजी स्टैंडर्ड 12th चैप्टर नंबर 8 सीड प्रोसेसिंग एंड टेस्टिंग। इन प्रीवियस लेक्चर एक्सप्लेन द लेआउट एंड प्लानिंग ऑफ सीड प्रोसेसिंग प्लांट। Which point should be considered at the time of planning and layout? तर आपल्याला सीड प्रोसेसिंग प्लांट उभारायचं असेल, इस्टॅब्लिश करायचं असेल, तर आपल्याला कोणते पॉईंट कन्सिडर करायला पाहिजे तेही आपण बघितलं। मग ते प्लांट लेआउट करत असताना कोणकोणते आपल्याला बघणं आवश्यक आहे तेही आपण बघितलेलं आहे। तर या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत रेकॉर्ड्स एंड फॉर्म्स इन सीड प्रोसेसिंग प्लांट। तैयार झाली आपली बिल्डिंग, प्लांट आपला तैयार झालेला आहे, मग त्यासाठी लागणारे जे रेकॉर्ड्स आहेत आणि फॉर्म आहेत, रेकॉर्ड आणि फॉर्म, फॉर्म म्हणजे शेत नाही, आपलं फॉर्म है ना, कागद है ना, रेकॉर्ड्स आणि फॉर्म्स इन सीड प्रोसेसिंग प्लांट। आता सीड प्रोसेसिंग प्लांटमध्ये आपल्याला रेकॉर्ड कोणते लागतात आणि फॉर्म कोणते लागतात याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर आपण पहिलं बघू इनवर्ड रजिस्टर्ड और रॉ सीड रजिस्टर। सगळ्यात पहिलं एंट्री रजिस्टर ज्याला म्हणतो आपण, कोण आलं, कोण घेऊन बी आलं, रॉ सीड रजिस्टर। इट इज अ रजिस्टर फॉर एंटरिंग इन्फॉर्मेशन ऑफ सीड लॉट्स रिसीव्ड फॉर प्रोसेसिंग। तर कोणत्या लॉटचं बी आलं, कारण बाळांनो आपण हायब्रिड प्रोडक्शन बघितलं की नाही चॅप्टर, शेतामध्ये बी तयार झालं, ते आल्यानंतर त्याला लॉट नंबर टाकलेलं असतं, सुरुवातीला लॉट नंबर असतं, शेतामधूनच इथं येत असताना लॉट नंबर असतं, मग शेवटपर्यंत ते लॉट नंबर कामाला येणार आहे। ते इनवर्ड रजिस्टरला एंट्री केली जाते, त्याची एंट्री इन्फॉर्मेशन घेतलं जातं लॉट नंबर काय है ना, प्रोसेसिंगसाठी आलेलं जे बियाणं आहे त्याचा लॉट नंबर काय, त्या लॉट नंबरनुसार सगळं त्याचे बघितलं जाणार त्याचं है ना। असे भरपूर शेतकऱ्याचं बियाणं येणार आहे, जिथं जिथं आपण सीड प्लॉट दिलेले आहेत तिथलं बी ते कलेक्ट करणार ना, मग त्याला लॉट नंबर दिलं जाणार। त्यामध्ये काय असणार, कॉलम नेम ऑफ फार्मर सीड ग्रोवर विथ ॲड्रेस, त्याचं संपूर्ण नाव, त्याचं पूर्ण पत्ता असणार आहे। जे सीड प्लॉट घेतलेलं जे शेतकरी आहे ज्याला आपण दिलं होतं त्या ब्रीडरनं आणून बियाणं, त्याचं पूर्ण बायोडाटा असणार। नेम ऑफ क्रॉप अँड व्हेरायटी, मग ते क्रॉप कोणतं आहे, सोयाबीन आहे का ज्वारी आहे, मग ती व्हेरायटी कोणती आहे है ना, गव्हाची असेल, कल्याण सोना आहे का, सोनाली आहे का, मालविका आहे, ते मेन्शन असणार। मग स्टेज कोणता आहे त्याचं है ना, ब्रीडर सीड आहे का, न्यूक्लियस आहे का, काय आहे, हे 11वीमध्ये आहे अभ्यास। स्टेज सोर्स है ना, क्लास ऑफ सीड, त्याचं कोणतं क्लास आहे है ना। नेक्स्ट नंबर ऑफ गनी बॅग्स अँड वेट ऑफ सीड लॉट, किती आहेत, किती पोते आहेत है ना, नंबर ऑफ बॅग्स आणि वेट काय त्याचं, त्या सीड लॉटचं वजन टोटल किती आहे, हे सगळ्या एंट्री केले जातात कशामध्ये, इनवर्ड रजिस्टरमध्ये, रॉ सीड रजिस्टर। ओके, समजलं। नेक्स्ट रिसिप्ट बुक, आता रिसिप्ट बुक, प्रोसेसिंग प्लांट मॅनेजर इश्यूज द रिसिप्ट ऑफ कन्सर्न सीड लॉट टू सीड ग्रोअर। आता जे इनवर्ड रजिस्टर पूर्ण, नेक्स्ट स्टेप काय, रिसिप्ट बुक मिळ मध्ये त्याची एंट्री होणार, रिसिप्ट मिळणार त्या ग्रोवरला, त्या फार्मरला। इट कन्सिस्ट ऑफ नेम अँड ॲड्रेस ऑफ सीड ग्रोअर, तिथेही त्या शेतकऱ्याचं पूर्ण नाव आणि पत्ता, स्टेज ऑफ सीड प्रोड्यूस, नंबर ऑफ गनी बॅग्स अँड वेट ऑफ द सीड लॉट। तिथं इनवर्ड रजिस्टरमध्ये जे जे मेन्शन झालं ते आता रिसिप्टवर येणार ते पूर्ण, कारण पुढे पैसे मिळणार आहे ना त्या शेतकऱ्याला। तर सेकंड रिसिप्ट बुकमध्ये एंट्री होणार। थर्ड सीड प्रोसेसिंग रजिस्टर असणार, आता सीड प्रोसेसिंग रजिस्टर,
इट कंटेन ऑल काइंड ऑफ एंट्रीज रिगार्डिंग द टाइप्स ऑफ प्रोसेसिंग डन टू गेट राइट टाइप ऑफ क्वालिटी टू सीड, राइट टाइप ऑफ क्वालिटी टू सीड। याच्यामध्ये चे पूर्ण लॉट जे आहे त्याचं पूर्ण ऑल काइंड ऑफ एंट्रीज असणार त्याच्यामध्ये, काय काय झालं नाही ना, कसकसं निघालं त्याच्यामध्ये। इट कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग इन्फॉर्मेशन, फॉलोइंग इन्फॉर्मेशन असणार, नेम ऑफ सीड, प्रोड्यूसर विथ ॲड्रेस, नंबर ऑफ गनी बॅग्स अँड वेट ऑफ सीड लॉट, डेट ऑफ प्रोसेसिंग अँड वेट ऑफ गुड सीड, वेट ऑफ गुड सीड, नंबर ऑफ पॅक्ड बॅग्स अँड वेट, सीड लॉट पासड ऑर फेल्ड, इथं आहे आता किती पास झालं किती फेल झालं, नंबर ऑफ टॅग्स यूज फॉर टॅगिंग, आता इथं प्रोसेसेस झालेलं आहे त्यानुसार त्याचं पहिलं ते फेल झालं का पास झालं, पास झालं असेल तर किती, मग त्याला टॅग किती लावलेले सील केलं जातं ते लक्षात, तर हे सीड प्रोसेसिंग रजिस्टरमध्ये मेन्शन होतं। नेक्स्ट ॲनालिसिस रेकॉर्ड अँड फाईल असतं, आता त्याचं ॲनालिसिस केलं जातं, बिफोर टॅगिंग सीड बाय ॲप्रोप्रिएट टॅग्स, सॅम्पल हॅज टू बी टेकन फ्रॉम प्रोसेस्ड सीड लॉट अँड सेंड टू सीड टेस्टिंग लॅबॉरेटरी। पुढचं स्टेप आपल्याला आहे सीड टेस्टिंग लॅबॉरेटरी फॉर डिफरंट टेस्ट सच ॲज जर्मिनेशन, प्युरिटी, हे बघण्यासाठी त्यामध्ये सॅम्पल काढलं जातं, पूर्ण पाठवलं जातं का नाही, त्यामधलं सॅम्पल घेतलं जातं कमी आहे ना, पावा अर्धा किलो ते बियाणं घेतलं जातं पूर्ण त्याचं टेस्ट करण्यासाठी, ते सीड टेस्टिंग लॅबॉरेटरीला पाठवलं जातं, तिथलं रिझल्ट आल्याशिवाय हे याचं काय फायनल होत नाही, ते लॉट तसं राहणार, मग तिथून सीड टेस्टिंग लॅबॉरेटरीवर रिपोर्ट आल्यानंतर मग याचं पॅकिंग होणार, तोपर्यंत पॅक होणार नाही। नेम ऑफ द टेस्टिंग लॅबॉरेटरी, टेस्ट नंबर, नेम ऑफ द क्रॉप, व्हेरायटी अँड स्टेज ऑफ सीड, नेम ऑफ द पर्सन ऑर ऑर्गनायझेशन गिविंग द सॅम्पल, डेट ऑफ टेस्टिंग, प्युअर सीड परसेंटेज, परसेंटेज ऑफ अदर क्रॉप सीड, इनर मटेरियल परसेंटेज, परसेंटेज ऑफ वीड सीड, सीड जर्मिनेशन परसेंटेज, परसेंटेज ऑफ हार्ड सीड, डेड सीड अँड फ्रेश अनजर्मिनेटेड सीड। आता बाळांनो जे सॅम्पल पाठविलेलं आहे सीड टेस्टिंग लॅबॉरेटरीला ते त्यांनी एवढं टेस्ट करणार आहे, पूर्ण तेवढं पूर्ण घेऊन जाणार का सीड लॉट पूर्ण नाही, थोडंसं सॅम्पल त्यानुसार ठरवलं जातं, प्युअर सीड पर्स किती आहे, त्यामध्ये वीड सीड पर्सेंटेज किती आहे, मॉइश्चर पर्सेंटेज किती आहे, जर्मिनेशन पर्सेंटेज किती आहे, प्युरिटी पर्सेंटेज सगळं, सँड सॉइल किती आहे त्याच्यामध्ये, हे तेवढ्या सॅम्पलवरून तेवढं मोठं याचं ठरवलं जातं त्या लॉटचं, पूर्ण बघतात का नाही, थोडं सॅम्पलवरून पूर्ण कळतं बाळांना, तर ते सीड टेस्टिंग लॅबॉरेटरीला पाठवलं जातं, त्याला ॲनालिसिस रेकॉर्ड अँड फाईल म्हटलं जातं। नेक्स्ट सीड कंट्रोल रजिस्टर, सीड कंट्रोल रजिस्टर असतं, इट कन्सिस्ट ऑफ इन्फॉर्मेशन रिगार्डिंग रिझल्ट फ्रॉम सीड टेस्टिंग लॅब। आता हे जे सीड कंट्रोल रजिस्टर आहे सीड टेस्टिंग लॅबॉरेटरीमधून आलेलं ॲनालिसिस इथं काय केलं जातं पूर्ण मेन्शन केलं जातं सीड कंट्रोल रजिस्टरमध्ये, सीड कंट्रोल रजिस्टरमध्ये। नंतर असतं बिल बुक, तोपर्यंत पैसे देत नाहीत सीड प्रोडक्शन ग्रोवर जे आहे त्याला पैसे तोपर्यंत मिळत नाही सगळं बघितल्याशिवाय। नंतर बिल बुक असतं, दिस इज यूज्ड फॉर मेकिंग सीड प्रोसेसिंग बिल, चार्जेस फॉर ऑल काइंड ऑफ सीड टेस्ट, त्याला पूर्ण किती चार्जेस लागले, टॅग अँड लेबल चार्जेस, शिफ्ट चार्जेस, सीड सर्टिफिकेशन फी, अदर चार्जेस, हे सगळं त्या बिलबुकवर चार्जेस लावले जातात त्याला आलेला खर्च। नंतर सेवन बिल रजिस्टर, दिस रजिस्टर कन्सिस्ट ऑफ ऑल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग बिल ऑफ प्रोसेस्ड सीड ग्रोवर वाइज अँड सीजन वाइज, सीड ग्रोवर वाइज अँड सीजन वाइज, डिटेल ऑफ पेमेंट रिसिव्ड
इज ऑल्सो रेकॉर्डेड, त्याला पेमेंट किती दिलं हे बिल रजिस्टरमध्ये मेन्शन होत असतं बाळांना. नेक्स्ट एट नंबर आउटवर्ड ऑर शिपिंग रेकॉर्ड, शिपिंग रेकॉर्ड पाठविलं आहे की नाही. इट ऑल्सो कॉल्ड पॅक्ड अँड लो ग्रेडेड सीड रेकॉर्ड. पॅक किती केलं, लो ग्रेडेड किती आहे ते त्या सीड ग्रोवर दिसतं. लो ग्रेडेडचं सीड ते मार्केटमध्ये विकण्यासाठी त्यामध्ये मेन्शन केलं जातं डेट ऑफ हँडलिंग ओव्हर सीड टू सीड ग्रोवर ऑर सीड कंपनी, हे मेन्शन केलं जातं. डेट ऑफ हँडलिंग ओव्हर सीड टू सीड ग्रोवर ऑर सीड कंपनीला किंवा त्या सीड ग्रोवर फार्मरला. नंबर ऑफ टोटल पॅक्ड बॅग्स अँड वेट ऑफ पॅक्ड सीड, नंबर ऑफ बॅग किती आहे आणि त्याचं वेट किती आहे. क्वांटिटी ऑफ फेल सीड किती आहे. क्वांटिटी ऑफ लो ग्रेड सीड हँडेड ओव्हर टू सीड ग्रोवर, त्या शेतकऱ्याला किती दिलेलं आहे, है ना, जे लो ग्रेडचं होतं बियाणं. रिलीज ऑर्डर ऑफ कन्सर्न सीड लॉट, है ना, या पद्धतीनं सगळं रेकॉर्ड असतं बाळांना. नाईन सीड प्रोसेसिंग रिपोर्ट फाईल असते, सीड प्रोसेसिंग रिपोर्ट फाईल. प्रोसेसिंग प्लांट मॅनेजर प्रेपर्स अ सीड प्रोसेसिंग रिपोर्ट अँड हँडेड ओव्हर टू सीड ग्रोवर. तर हे पद्धतीनं पूर्ण काय असतात, रेकॉर्ड आणि फॉर्म असतात. एवढ्या पद्धतीनं हे सीड प्रोसेसिंग प्लांटमध्ये एवढे रेकॉर्ड आणि काय असतात, फॉर्म असतात बाळांनो. या पद्धतीनं सिक्वेन्सनं हे कार्य चालू असतं बाळांनो. तर कंपनीचंही बी येत असतं, शेतकऱ्याचंही बी येत असतं. त्या पद्धतीनं हे सीड प्रोसेसिंग प्लांटचं रेकॉर्ड आणि फॉर्म मेंटेन केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब यासाठी की नोटिफिकेशन मिळणार तुम्हाला. ओके, थँक्स. जय जवान जय किसान.